मंत्रिमंडळ विस्तारावरून सेनेची मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही असं संजय राऊत म्हणाले. मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने राज्यात लॉकडाऊन. संजय राऊत यांचा शिंदे आणि फडणवीसांना टोला लगावण्यात आला. आपल्या प्रतिनिधी नुपूर पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत. नुपूर, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले, काय अधिकची माहिती? नक्कीच, आज मंत्रिमंडळाची जी बैठक पार पडली, या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे आणि जनहिताचे निर्णय जे आहेत ते घेण्यात आले. पेट्रोल, सर्वात महत्त्वाचा निर्णय जो आहे तो पेट्रोलवर असले, पेट्रोलवरचे 5 रुपये प्रति लिटर कमी करण्यात आलेले आहेत, तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर दर कमी करण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवलं जातं. या अभियानात देखील अनेक योजना पुन्हा राबवण्यात येणार आहेत. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0 हे सुद्धा राज्यात राबवण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या नगर अध्यक्षांची जी निवडणूक आहे ती थेट पद्धतीने घेण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचांची देखील ग्रामपंचायतीमधूनच थेट निवडणूक घेण्यात येणार आहे. आणि हा जो निर्णय आहे तो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. नुपूर, आपण गेले काही दिवस पाहतोय महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे, पूरग्रस्तांसाठी शेतकऱ्यांसाठी काही घोषणा झाली आहे का? नक्कीच, बाजार समितीची असलेल्या सर्व शेतकऱ्यांना थेट या संदर्भातला जो निर्णय आहे तो अद्याप घेण्यात आलेला नाहीये. मात्र जे ज्या ठिकाणी जास्त पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या यावर पाहणी ठेवून आहेत. आणि संबंधित जे शेतकरी आहेत त्यांचा देखील पुढील बैठकीमध्ये त्या संदर्भात निर्णय देखील घेण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने आजच्या बैठकीत एक महत्त्वाचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे आणीबाणीच्या काळात जे सैनिक जेलमध्ये होते, जे लोक जेलमध्ये होते त्यांना महाराष्ट्रात पेन्शनची जी योजना होती ती प्रलंबित होती, ती योजना. नक्कीच, धन्यवाद नुपूर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. द्रौपदी मुर्मू गुरुवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू गुरुवारी मुंबई दौरा करणार आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. मुर्मू उद्धव ठाकरेंना भेटणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यांच्या स्वागतासाठी आदिवासी बांधव सज्ज झालेत. आदिवासी बांधव राष्ट्रपतींच्या पाठीशी आहेत. त्यांच्या स्वागतासाठी तिथे दाखल झालेत, पोहोचलेत. द्रौपदी मुर्मू गुरुवारी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. स्वागताची तयारी करण्यात येते. आदिवासी बांधव त्यांचं स्वागत करणार आहेत. नृत्याची तालीम यावेळी करण्यात येत होती. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांसोबत बैठक नियोजित करण्यात आली आहे. नियोजित बैठक अंधेरीतील हॉटेलमध्ये होणार आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी भाग आहे. नंदुरबार असेल, धुळे असेल, ठाणे जिल्ह्यातले अनेक भाग आहेत, विदर्भातले मेळघाटपासून सर्व भाग आहेत, उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत. आमचे अनेक आमदार आणि खासदार आदिवासी भागातून आलेले आहेत. आमच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी हे आदिवासी क्षेत्रात काम करतात. या सगळ्यांच्या भावना समजून घेतल्यावर पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की द्रौपदी मुर्मू यांना आपण समर्थन दिलं पाहिजे.
याच्यामध्ये कोणताही राजकीय विचार नाही। संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण पाहिली। द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर याव्यात म्हणून पाठिंबा दिलेला नाही असं संजय राऊत म्हणाले। मुर्मू उद्धव ठाकरेंना भेटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबईत आल्यानंतर भाजप आणि शिंदे गटांच्या आमदारांसोबत त्यांची बैठक नियोजित करण्यात आली आहे। ही बैठक अंधेरीतील हॉटेलमध्ये होणार आहे, यासाठी तिथे जय्यत तयारी केली जाते। आदिवासी बांधवांकडून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात येतोय, त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात येते आहे। एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येते। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी पोहोचलेत। आदिवासी बांधव या ठिकाणी नृत्याची तालीम करताय। आपले प्रतिनिधी प्रशांत कोडसे आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रशांत, द्रौपदी मुर्मू या मुंबई दौऱ्यावर आहेत, उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत का? द्रौपदी मुर्मू गुरुवारी मुंबई दौऱ्यावर आहेत, त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली जाते अंधेरी येथील हॉटेलमध्ये। नियोजित बैठक ठेवण्यात आली आहे।